कसं केलं आपण, कसं केलं ते रबडीचं म्हणजे सलरीचं कसं केलं, तुम्ही सांगितलं ना 2 लिटर पाण्यामध्ये डब ह्याच्यामध्ये डब काढामध्ये हे काढा म्हणून. बरोबर बरोबर. हा 2 लिटर आपलं आपलं अगोदर शेततळ होतं, त्याच्यामध्ये पाणी सोडलं आणि साड्याच्या ह्याच्यामध्ये साड्याच्या फडक्यात शेण बांधलं 20-20 किलो. बरं ओके. हा बरोबर. आणि साड्याचे फडके सोडून दिलं मध्ये. हा हा. आणि नंतर आपलं चण्याचं पीठ, गुळ आणि गोमूत्र. बरं ओके. म्हणजे सांगितल्या त्याप्रमाणे. हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण केलंय. तुम्ही एक वेळेस म्हणाल तर पण आम्ही आता 3000 लिटरचा आपला खड्डा आहे ती संपवून आता दुसरा भरलाय आपला, ते आता आपल्याला खाली करायचे. अरे बापरे, सुंदर सुंदर, खरंच चांगलं. आणि तुम्हाला या स्लरीनं न्यूट्रिशन देखील कमी लागतील. अच्छा. हा बरोबर आहे सर. खत देतोय ना हे लिक्विड खत, त्याची सुद्धा गरज कमी वाटत. आता प्लॉटला रंग कसा आहे तुम्ही मला सांगा. रंग सर असं उन्हामध्ये प्लॉट बघू वाटत नाही टमाट्याचा. हा ना, एकदम गडद हिरवा रंग आहे ना. हा गडद हिरवा, सकाळी आणि संध्याकाळी टमाट्याचा प्लॉट बघू वाटते. पण आपला उन्हात देखील प्लॉट हिरवागार आहे, एकदम हिरवा जरत. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतंय आता मार्केटमध्ये, आता आपण फिरतोच एक म्हणजे साधारणपणे रोज एक 20-25 प्लॉट व्हिजिट असतात. म्हणजे उन्हामध्ये गेल्यानंतर असे पानांच्या बऱ्याचशा ठिकाणी वाट्या दिसत्या. हा ते आपल्या तसलं काहीच नाही सर. हा दिसत्या का वाट्या वगैरे काही नाही. नाही नाही नाही, वाट्या वगैरे काही काही नाही. प्लॉट असं उन्हात देखील असं बघावं असं वाटतं, कारण ह्या सलरीमुळे वाटतंय का म्हणतो. हो स्लरीमुळे, स्लरीचा भरपूर रिझल्ट आहे. एकदम साधी पद्धत आहे करायची, आपण काय लय विशेष गाळायचंय वगैरे असं काही नाही त्याच्यात, नाही का. नाही नाही, आम्ही आता ठिबक वाटत ती खड्ड्यातलं पुन्हा सोडून घेतो साडीमध्ये आणि ठिबक वाटत सोडून देतो. अगदी बरोबर बरोबर सांगितलं ते. म्हणजे तसंच जसं मी आपली पद्धत होती त्याच पद्धतीने. हो तुमच्या पद्धतीवर चालू आहे, फक्त तुम्ही एक वेळेस म्हणलं होतं पण आम्ही कंटिन्यू त्याला चालू ठेवले. अगदी बरोबर अगदी बरोबर, तेच करायचं आपल्याला. काय झालं त्याच्यामुळे थोडं ती पेऱ्यातलं अंतर वाढलं का म्हणलं. हो बरोबर बरोबर, थोडं पेऱ्यातलं अंतर निश्चितच वाढवतं. ते न्यूट्रिशन आपल्याला डायव्हर्ट करायला लागेल. एक तर लिओसिन सीसीचा हात टाकून घ्यायला लागेल किंवा व्यासपाचा हात टाकायला लागेल, दोन्ही हा कुठलंही घेतलं तरी हरकत नाही. आता काय करायचं, जर वाटतंय पेऱ्यातलं अंतर थोडं वाढतंय दिसतंय. हो बरोबर, तर तिथं सीसीसी म्हणजे लिओसिन साधारणपणे 200 मिली 200 लिटर पाण्याला 0.52 तुम्हाला घ्यायचंय 500 ग्रॅम स्प्रेला. हा स्प्रेला. बोरॉन घ्यायचं तुम्हाला त्याच्यामध्ये 100 ग्रॅम आणि रोको सारखं बुरशीनाशक टाकून घ्यायचं तुम्हाला 250 ग्रॅम. याप्रमाणे एक फवारणी घ्या आता एक उद्या वगैरे, आणि जेणेकरून थोडे शेंडे पेऱ्यातलं अंतर मापात ठेवील आणि बगल फुटी काढील त्यांनी अजून फुलकही पण वाढेल आपली चांगली. आणि नंतर वाटलं असतं मग एखादा जर आळायचं जर वाटत असेल थोडीफार तर आळायचा हात टाकून घेऊ शकता तुम्ही. मग प्रोक्लेम आणि मेटाडोर सोबत घेऊन टाका. प्रोक्लेम आणि मेटाडोर. हो मेटाडोर घ्यायचंय तुम्हाला 250 मिली आणि प्रोक्लेम घ्यायचंय तुम्हाला 100 जर 200 ला. हा 200 ला. जर आळी थोडी जास्त वाटत जर असेल तर एम्पलिगो ताकद आणि कापूर असा एक स्प्रे तुम्ही टाकू शकता. एम्पलिगो आळी नाही सर, आळी नाही सध्या. नाहीये ना आळी. नाही आळी मागली आहे ना, कव्हर झाली आली का ना. पण आपल्या आता फळामध्ये एखादी राहते आळी चुकून म्हणलं घेऊ एखादी. मग मेटाडोर आणि प्रोक्लेम टाकून घ्या जाईल त्यांनी निघून आता, कारण प्रोक्लेमचे म्हणजे जे काही इमामॅक्टिन बेन्झोइटी त्याचे पण रिझल्ट भारी येऊ राहील, काय अडचण नाही. प्रोक्लेम घेऊन टाका, काय हरकत नाही. प्रोक्लेम मेटाडोर दोन्ही सोबत घेऊन टाका, मस्त रिझल्ट आहे तिला. मेटाडोर मध्ये सर 11 घटक आहे ना. नाही नाही नाही, मेटाडोर म्हणजे कराटेच ते, पण फॉर्म्युलेशन वेगळं. एस सी फॉर्म्युलेशन आहे, सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट. आमच्या इथे मिळते का नाही ना तालुक्याला. आमच्या मेटाडोर भेटून जायला सिजंटा कंपनीचं आहे ना. जर नाही भेटलं तर कॉल करा, आपण त्याच्याबद्दल दुसरं काहीतरी घेऊन टाकू, हरकत नाही. हा बरोबर. प्रोक्लेम आणि मेटाडोर. मेटाडोर गोंगण्यासाठी ना. हा मेटाडोर आहे ना पांढरी माशी तुडतुडे याला काम करेल, तुडतुड्यांना कमी करेल पण थोड्याफार प्रमाणात करेल. पण प्रोक्लेम तुमचं आळी या दोघींना काम करेल. चालतंय चालतंय. आपल्या फोटोवर तर तुम्हाला कसं दिसतंय सेटिंग फुलाची, ते बरी आहे ना. खरंच उत्कृष्ट सेटिंग आहे. आता मार्केटमध्ये अडचणी अशा, आता आपलं झाड तुम्ही किती दिवसाचं म्हटले सर. 36 दिवस झाले आहेत. बरोबर 36 दिवस झाले. दादा आता जरी सेटिंग मोजली तुम्ही तर 40-45 च्या दरम्यान सेटिंग येणार आहे त्याची. झालेली सेटिंग म्हणतोय मी, एका झाडावरती झालेली सेटिंग 36 दिवसाच्या मानानं 40-45 आता बी फोटो मध्ये मला दिसतीय. हा आणि चांगला आहे प्लॉट, काय हरकत नाही. थोडं पेऱ्यातलं अंतर मला वाटलं त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगितलं मी. हा तेच ते आपण जे स्लरी केले ना त्याच्यामुळेच वाढले वाटतंय मला. हो बरोबर बरोबर. स्लरी नाही येतो ना अडचण. स्लरी म्हणजे स्लरी काय करती ते न्यूट्रिशन आपल्याला वेळेत लगेच डायव्हर्ट करून घ्यायचं, म्हणून तर मी तुम्हाला लिओसिन सांगितलं. लिओसिनचा स्प्रे करून घ्या, न्यूट्रिशन थोडे डायव्हर्ट होतील, 2-1 दिवस प्लॉट थोडा आपल्याला थांबलेला वाटेल पण फुलकही त्यांनी चांगली निघून जाईल. हा बरोबर सर. सलरी आता कंटिन्यू चालू ठेवा का. बिंदास चालू राहू द्या, काहीच अडचण नाही, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. बिंदास प्लॉटची हाईट होऊ द्या थोडं,
काहीच घाबरू नका. तुम्ही बघा फुलांची संख्या, तुम्हाला सुद्धा कंटिन्युअसली फुलकळी लागलेली दिसेल स्लरी जर कंटिन्युअस चालू असली तर. नाही फुलकळी पण आता आपला म्हणजे प्लॉट असं उन्हात देखील बघितलं तर एकदम असं हिरवागार दिसते. हो बरोबर बरोबर, एकदम गाजराचा पाला कसा असतो गाजर, हा राईट राईट, बस एकदम हिरवा जरा प्लॉट दिसेल फक्त स्लरीमुळे, दुसरं काहीच नाही. तुम्ही सांगितलं होतं ना सलरी चालू, आमच्या पशु होतं शेततळ म्हणलं आपण मोठं करू, प्लॉट 3 एकर आहे ना. हा बरोबर बरोबर, त्याच्यामुळे कंटिन्यू चालूच आहे. बरोबर, चालेल चालेल. हा दादा धन्यवाद. हो सर सर, चालेल चालेल.